साडी गेली आहे ना. काका आणि ह्या आहेत व शिवशक्ती महिला संघ आयोजित व अनिलजी देसाई साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित हा कबड्डी महोत्सव, या कबड्डी महोत्सवास आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे व सर्व मान्यवरांचे विभाग क्रमांक 10 विभाग प्रमुख महेशजी सावंत साहेब व महिला विभाग संघटक श्रद्धाताई जाधव यांच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच आत्ताच आलेले आपले अपना बँकेचे अध्यक्ष संचालक दत्ताराम चाळके साहेब यांचे इथे आगमन झालेले, त्यांचंही आपल्या वडा विधानसभेतर्फे हार्दिक स्वागत. महिला गट तिसरा आणि अंतिम तुकार बँक ऑफ बडोदा तुकार आपला सामना करण्यासाठी दोन होईल याची आपण नोंद. तृतीय श्रेणी पुरुष गट पहिला सेमी फायनलचा सामना विजय हनुमान तरुण मंडळ विरुद्ध श्री संस्कृती स्पोर्ट क्लब आपणासही दुसरा पुकार आपला सामना क्रीडांगण क्रमांक 3 होईल याची नोंद घ्या. विजय हनुमान तरुण मंडळ विरुद्ध श्री संस्कृती स्पोर्ट क्लब आपला खेळण्यासाठी दुसरा पुकार. अपना बँकेचे संचालक दत्ताराम चाळके साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. एक नंबर एक
भेटला खबर केली त्यांची बाहेर भैया आता तिथे आगमन झाले चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे दत्ताराम साळकीस आहेत व त्यांच्या सोबत चेअरमन बोर्ड ऑफ डायरेक्टर अविनाश सरपरीस आहेत, व्हाईस चेअरमन शांताराम दिवेकर साहेब व बोर्ड ऑफ डायरेक्टर उमेश ठाकूर साहेब यांचे इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मी त्यांचं आमच्या विभाग क्रमांक 10 वडाळा विधानसभा विभाग प्रमुख महेशजी सावंत साहेब व महिला विभाग संघटक शताब्दी जाधव यांच्या वतीने हार्दिक स्वागत. मी मॅन बजरचा प्रॉब्लेम झालेला आहे शाम क्वेस्टर सर.
हार्दिक स्वागत व सर्व विजयी संचालक अपना बाजार के सर्व विजयी संचालकांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
आणि मुंबईच्या माजी महापौर शरदाताई जाधव यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत. रवी घोले आपण व्यासपीठावर या उपविभाग प्रमुख राकेश देशमुख. ॲडव्होकेट सुजाता बाबर मॅडम देखील उपस्थित आहेत, नवनिर्वाचित संचालक अपना बाजार, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खर तर अपना परिवार आणि अपना बँक ही जशी नायगावकरांची आहे तशी ती तुमच्या आमच्या सर्वांची देखील आहे. आणि या हे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, चाळके साहेब असतील, गंगर साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं कायमस्वरूपी मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य कायमस्वरूपी आम्हाला या ठिकाणी लाभत असतं. आणि सहकार क्षेत्रातलं एक मोठं अग्रगण्य असं अपना बँक आणि अपना बाजार असं हे नांदेडकरांचं नातं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अपना बँक आणि अपना बाजार हे हातात हात घालून त्या पद्धतीने सहकार क्षेत्रात काम करत आहेत. मी श्रद्धाताईंना विनंती करतो की आपण या ठिकाणी चाळके साहेब आणि गंगर साहेब यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे शिवडी विधानसभेचे उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी गंगर साहेब आणि त्यांचे सर्व नवनिर्वाचित संचालक श्रीपाद फाटक, अनिल ठाकूर, संतोष तरपरे, शरद फाटक, जगदीश नलावडे, ॲडव्होकेट सुजाता बाबर मॅडम या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी श्रद्धाताई जाधव आणि शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करून त्यांचा या ठिकाणी सामूहिक असा सत्कार या ठिकाणी केला जातो. महाराष्ट्र शिवसेना युवा सेनेचे महाराष्ट्र समन्वयक पवनजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. मुंबईचे माजी महापौर महादेव देवडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्यावसायिक महिला गट बँक ऑफ बडोदा बृहन्मुंबई महानगरपालिका आपले खेळाडू महाराष्ट्र युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पवनजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि मान्यवर गेले 4-5 दिवस या ठिकाणी उपस्थित राहून या क्रीडा महोत्सवाला त्यांनी भेट दिलेली आहे. आणि या क्रीडा महोत्सवाचे फायनल अंतिम सामने उद्या 7 वाजता या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. क्रीडा रसिकांना एक पर्वणीय हा महोत्सव म्हणजे हा मातीतला खेळ आणि खूप चांगला असा प्रतिसाद नायगावकरांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे, त्याबद्दल प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी जाहीर आभार. धन्यवाद. बँक ऑफ बडोदा बृहन्मुंबई महानगरपालिका व्यावसायिक महिला गट आपण आपले खेळाडू क्रीडांगण क्रमांक 2 वर उपस्थित करायचे. संघ प्रशिक्षक आपल्यास विनंती राहील दोन्ही संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी क्रीडांगणात उपस्थित करा. या सामन्यावरील सामनाधिकारी सरपंच अशोक सावंत, पंच सोनाली जागडे, पंच सुधा एजरे,
वर्णीकर सहाय्यक कुंडलेकर कुंभवंडा तुबे प्राजक्ता कामडी प्राजक्ता परा संबंधित सर्व साधनाधिकारी आपण क्रीडांगण क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. बँक ऑफ बडोदा आपल्या विरुद्ध खेळणारा संघ बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडानगर उपस्थित आहे याची आपण नोंद घ्या. बँक ऑफ बडोदा संघ शिक्षक आपल्या ताबडतोब क्रीडांगण क्रमांक 2 उपस्थित आहे. सिंधी श्रेणी पुरुष गट पहिल्या सेमी फायनलचा सामना तिसरा आणि अंतिम पुकार विजय हनुमान तरुण मंडळ वडाळा विरुद्ध संस्कृती स्पोर्ट क्लब प्रभादेवी आपला खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. प्रथम श्रेणी अगर क्रीडांगण क्रमांक 1 जय भारत क्रीडा मंडळ विरुद्ध अशोक मंडळ आपला खेळण्यासाठी दुसरा पुकार. आपण आपल्या खेळाडू खेळण्याच्या दुसरे खेळाडू जमायचे आहे. या ठिकाणी मुंबईचे माजी महापौर आणि तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व तरुण तडफदार असे महादेव देवळे साहेब या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देत आहेत. सुनहरी याद है अरे यह तो कबड़े महोत्सव की सुनहरी याद है सुनहरी याद है सुनहरी याद है. खूप सुंदर अशा शुभेच्छा देवळे साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि देवळे साहेब हे स्वतः कबड्डीपटू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना विभाग क्रमांक 10 शिवशक्ती महिला संघ यांच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेस या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि ज्यांचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला असे आपले आनंदा सिद्धे सर यांचा या ठिकाणी सर्व शिवशक्ती महिला संघ आणि शिवसेना युवा सेना तसेच क्रीडा रसे क्रीडा खेळाडू यांच्या वतीने सहर्ष स्वागत. आपल्यास विनंती आहे आनंद आपण या ठिकाणी यायचं आहे. संदीप कानेकर आनंद सर यांना व्यासपीठावर घेऊन जायचं आहे. हॅलो
स्वतःला विनंती करतो. या ठिकाणी दोन राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण यथोचित असा सन्मान करायचा आहे. बँक ऑफ बडोदाचे क्रीडा अधिकारी संजय तेंडुलकर यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर या. बँक ऑफ बडोदा क्रीडा अधिकारी संजय तेंडुलकर. त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आनंदा शिंदे सर यांना देखील विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर या. शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आनंदा शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही मान्यवरांचं शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहे. क्रमांक दोन व्यावसायिक महिला बँक ऑफ बडोदा विरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिका हा सामना होणार आहे. सामनाधिकारी दोनही संघांना निदान रेषेवर उभं करून पाहिजे. सामनाधिकारी संजय तेंडुलकर आणि आनंदा शिंदे सर यांना देखील विनंती करतो की आपण ग्राउंडवर महिलांच्या सामने त्या ठिकाणी ओळख करून घ्यायची आहे. शिवसेने सिंधुताईंना विनंती करतो की आपण खालीच थांबा. सिंधुताई महिला कबड्डीपटूंची ओळख त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. परळ विभागाच्या आमच्या नगरसेविका सिंधुताई मसुरकर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदा क्रीडा अधिकारी संजय तेंडुलकर सर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू RBIचे आनंद किल्लेकर सर राजेश पाडवे यांनी विनंती करतो. आपण त्या ठिकाणी महिला खेळाडूंची या ठिकाणी ओळख होते. श्रद्धाताई जाधव मुंबईच्या माजी महापौर विभाग संघटक, त्याचप्रमाणे सिंधुताई मसूरकर आणि संजय तेंडुलकर, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सुजाता बाबर मॅडम या देखील खेळाडूंची ओळख करून घेत आहेत. विधानसभेचे विभाग संघटक आमचे मित्र निरंजन नलावडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आणि वरळी विधानसभेचे उपविभाग प्रमुख राम साळगावकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तरुण मंडळ आणि स्त्री संस्कृती प्रतिष्ठान
तृतीय श्रेणी पुरुष गट सेमी फायनलचा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर होणार आहे. आपण आपले खेळाडू क्रीडांगण क्रमांक 3 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित करायचे आहे. संदेश गाडगे, संदेश गाडगे, सिंधुताई नगरसेविका सिंधुताई मसूरकर या ठिकाणी टॉस उडून या सामन्याची महिलांच्या सामन्यांची सुरुवात करीत आहेत. उदय
शिवाय छत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आनंद शिंदे सर यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर या. त्या ठिकाणी मुंबईच्या माजी महापौर महिला विभाग संघटना शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान करीत आहे. आनंद शिंदे सर यांना विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावर या. मी श्रद्धाताईंना विनंती करतो की आपण शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आनंद शिंदे सर यांचा शाल व पुष्पगुच्छ घेऊन या ठिकाणी विजय ठिकाणी उपस्थित झालेले संस्कृती प्रतिष्ठान आपल्या विरुद्ध खेळणारा संघ खेळण्यासाठी उपस्थित आहे. पहिल्या सेमी फायनलचा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर होणार आहे. दुसरा सेमी फायनलचा सामना रणजुंदार क्रीडांगण जिजामाता नगर विरुद्ध 2 वर होणार आहे. त्या ठिकाणी पहिल्या गटाचा सामना संपन्न झाल्यावर आपला सामना होईल याची माहिती आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर अतिशय अतिगटीचा सामना त्या ठिकाणी चालू आहे. 20-21 एक गुणाचा फरक. या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू आनंद शिंदे सर यांचा मी श्रद्धाताईंना विनंती करतो. या ठिकाणी आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदाचे क्रीडा अधिकारी संजय तेंडुलकर सर यांना देखील विनंती करतो. आपण देखील व्यासपीठावर या, आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. संस्कृती स्पोर्ट क्लब संघ प्रशिक्षक गणेश मिल्लारे आपण आपल्या टीमला मैदानात उपस्थित करा. स्वागत संस्कृती स्पोर्ट क्लब. या ठिकाणी संजय तेंडुलकर सर यांचा देखील सन्मान करण्यात येतोय. त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू आनंद शिंदे सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा. युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पवनजी जाधव यांना विनंती करतो. आपण आनंद शिंदे सर यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे शिवसेना शाखा क्रमांक 203 नगरसेविका सिंधुताई म्हसिलकर यांचा देखील या ठिकाणी श्रद्धाताईंना विनंती करतो की आपण सन्मान करावा. गव्हर्नमेंट जगदीश सिंधुताई म्हसिलकर निरंजन जाधव वर्णी विधानसभेचे विधानसभा संघटक. त्याचप्रमाणे भारतीय कामगार आणि वर्णी विधानसभेचे उपविभाग प्रमुख राम साळगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा अशी विनंती. अभिषेक बासुस्कर शाखा समन्वय हे या ठिकाणी सन्मान करत आहेत. तर कबड्डी स्पर्धेस या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्य तसेच आंतरराष्ट्रीय संघा देखील सुभागीताई पाटील आपणास विनंती आहे. आपण या ठिकाणी व्यासपीठावर राहायचं आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रीय खेळाडू उपस्थित आहे.
त्याचप्रमाणे शाखा क्रमांक 203 महिला शाखा संघटक भारतीताई पेंडणेकर यांचा सुमिताताई आयरे या ठिकाणी शाल आणि पुष्पवृष्टी देऊन सन्मान करते. त्याचप्रमाणे शिवसेना अवजड समितीच्या अध्यक्षा रीना खुराना मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. शाखाताई आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. सामनाधिकारी दोन्ही संघांना निदान रेषा करून घ्यायचे. सरपंच राजाराम देसाई आपल्यास विनंती राहील दोन्ही संघांना निधान रेषा करून घ्या. दोन्ही संघांची गुणपत्रिके नोंद झाली की याची खातरजमा करा. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सदस्य व कबड्डी पट्टू राष्ट्रीय कबड्डी पट्टू दिनेश पाटील साहेबांनी हजर आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय व त्यांच्या सोबतच शुभांगी पाटील कबड्डी असोसिएशनच्या खजिनदार शुभांगी पाटील यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. शिवसेना अवजड सेना महाराष्ट्र सचिव रीना पुराणा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. मी शब्दाताईंना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. रीना पुराणा मॅडम अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र सचिव रीना पुराणा मॅडम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डीपटू दिनेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या खजिनदार शुभांगी पाटील या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सदाताईंना विनंती करतो की आपण त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन या ठिकाणी सन्मान करावा. दिनेश पाटील आणि शुभांगी पाटील यांचा या ठिकाणी
शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. शुभांगी पाटील या बोलवाड्याच्या सुकन्या देखील आहेत, आपल्या विभागातले आहेत आणि याचा आपला सर्वांना अभिमान देखील आहे. उपशाखा प्रमुख संतोष पुजारी यांच्या त्या भगिनी आहेत, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे दिनेश पाटील सर राष्ट्रीय खेळाडू यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. निरंजन मलाव अळगावकर श्रद्धाताई दिनेश पाटील सर आणि शुभांगी पाटील यांना विनंती करतो की आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती पाहुण्यांची साठी आणि टॉस उडवण्यासाठी त्या ठिकाणी आपण जावं ही विनंती आपणास. त्याचप्रमाणे रीनाताई खुराना मॅडम यांना देखील विनंती करतो की आपण क्रीडांगण क्रमांक 3 वरती त्या ठिकाणी पाहुणे खेळाडूंची ओळख करण्यासाठी त्या ठिकाणी जावं. तिसरा आणि अंतिम उमेदवार क्रीडांगण क्रमांक 1 साठी जय भारत क्रीडा मंडळ नामजोशी मंडळ विरुद्ध अशोक क्रीडा मंडळ कार्यकारिणी सदस्य युवा सेना पवनजी जाधव यांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी सत्कार करावा. अक्षय मोरे या ठिकाणी त्यांचा सत्कार करतायत. युवा सेनेचे स्वप्नील सोनावणे हे देखील त्या ठिकाणी या मान्यवरांचा सत्कार करतायत. क्रमांक 2 साठी